केंद्र सरकारनं पारित केलेल्या नागरिकत्व कायद्याच्या विरोधात राशीन इथं मुस्लिम समाजाच्या वतीनं निषेध रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. राशीन येथील काझी गल्ली ते महात्मा फुले चौक ही रॅली काढण्यात आली. महात्मा फुले चौक या ठिकाणी नागरिकत्व कायदा या विरोधामध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी नागरिकत्व कायद्यामुळे होणाऱ्या अडचणीबाबत मार्गदर्शनही करण्यात आलं. यावेळी मौलाना शहा नवाब, किशोर जाधव, जब्बार शेख, जावेद काझी, कादीर शेख, राजभाई शेख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. राशीनमधील सर्व समाजातील नागरिकांच्या वतीनं यावेळी राज्य शासनानं हा कायदा महाराष्ट्रात लागू करू नये असं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं. यावेळी जब्बार शेख यांनी सांगितलं की शासनाने नागरिकत्व कायद्याच्या पडताळणीसाठी कागदपत्रांच्या ऐवजी DNA टेस्ट केली तर खरे भारतीय आणि परराज्यातून आलेले नागरिक समजू शकतील. त्यामुळे शासनाने नागरिकत्व कायदा करायचा असेल तर DNAच्या आधारावर करावा असंही त्यांनी सांगितलं. मजहब नाही सिकाता आपस में बैर रखना, मजहब नाही सिकाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा. यहाँ पर जितने भी समाज के लोग यहाँ पर आए थे वो DEE और NRC के विरोध नजर आए. तो मौजूदा हुकूमत ने ये इस वक्त बिल पास किया है. हालांकि संविधान हमें इस बात की इजाज़त देता है कि जितने भी इस मुल्क के अंदर रहने वाले हैं, चाहे वो मजहब के एतबार से हो, चाहे बिरादरिया हो, चाहे कबीले हो, कि हर एक को संविधान ने इजाज़त दी है कि सब मिलजुल कर रहें. लेकिन मौजूदा हुकूमत ने ये हमारे ये इस मिलजुल कर रहने को ये इसका विरोध करते हुए कि इस कानून को पास किया है और मुसलमानों को अलग करने की कोशिश की है. इसलिए हमने ये इस तरीके से आंदोलन करके कि इस कानून का विरोध किया है. हमने इसको काला कानून माना है कि जो हिंदुस्तान के अंदर रहने वाले बिरादरियों के अंदर तकसीम करें, एक दूसरे को लड़ाए, हिंदू मुसलमान करें. इसलिए हम इसका विरोध करते हैं और हुकूमत से ये गुजारिश करते हैं कि इस काले कानून को वापस लें. जय हिंद, जय भारत. आज CAA आणि NRC या कायद्याविरोधात मुस्लिम बांधवाच्या वतीने रॅली काढण्यात आली गावातून आणि त्यानंतर धर्माला चौक पुन्हा येथे उपस्थित होऊन CAA आणि NRC या विरोधात बरेच कार्यकर्ते बोलले. तर सरकारने आमचे मागण्या जे आहेत त्या मंडलाधिकाऱ्यामार्फत शासनाकडे, शासनाने केंद्राकडे द्यावेत आणि NRC आणि CAA हा कायदा लागू करू नये, अन्यथा आमचे यानंतरही असेच उपोषण आंदोलन चालू राहतील. आणि सरकारने याकडे लक्ष देण्यापेक्षा महागाई, शेतकऱ्याचे विमा, पीक विमा आणि होणारे आत्महत्या याकडे लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी लोकमंदी मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात चालू आहे, त्यांना डायव्हर्ट करण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न आहे की NRC आणि CAA कायदा च्या एक दो हे आहे झाक दाखवून लोकातली रमणीयता आणि लोकातली शांतता विस्कळीत करण्याचा मार्ग सरकारने अवलंबला आहे. त्यासाठी आम्ही सरकारचा, मोदी सरकारचा आणि शाह सरकारचा जाहीर निषेध करतो.